संदीप, मला तुला असं विचारायचं की मराठी भाषा जरी असली तरी ती जवळजवळ काही महिलांवरती बदलते. म्हणजे पुण्याची वेगळी, खानदेशी वेगळी, मुंबईची वेगळी, पश्चिम महाराष्ट्राची एक भाषा आहे. पण तशीच तरुणांची कुठली भाषा आहे असं तुला वाटतं? त्या भाषेला मार्लिश भाषा असं म्हणतात. म्हणजे मराठी आणि इंग्लिश अशा दोन भाषा एकत्र येऊन जी भाषा तयार होते, मार्लिश भाषा. मग तुला एक उदाहरण द्यायचं झालं, समजा, सॉरी, एक एक्झाम्पल द्यायचं झालं तुला, तर सध्याची यंग जनरेशन ज्या लँग्वेजमध्ये कम्युनिकेट करते त्या लँग्वेजमधली ही पोएम आहे. आता मी पुरेसं एक्सप्लेन केलं तुम्हाला असं मला वाटतं. तर त्या भाषेतली कविता आहे आणि या कवितेवरती माझे एक अतिशय लाडके कवी आहेत मुंबईचे, मुद्दामून त्यांचं नाव सांगत नाही, त्यांच्या कवितेवरती आधारित अशी कविता आहे. त्यांच्या कवितेपासून प्रेरणा घेऊन, इन्स्पिरेशन घेऊन ही कविता मी सादर करतो. ही मला आठवते माझ्या कवितेचं प्रकाशन जेव्हा झालं होतं त्यावेळेला नाना पाटेकर यांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं माझ्या पुस्तकाचं, आणि त्याच्यामध्ये काही भाग त्यांनी जो वाचला होता कवितेचा त्याच्यामध्ये ही कविता पण त्यांनी वाचली होती. सलीलने मगाशी एक चिमटाकडून मला एक सांगितलेलं आहे की त्या प्रकारे तू वाचशील का आज, तर आज पाशिवा कार्यक्रम आहे म्हणून थोडीशी गंमत करायला हरकत नाही. थोडासा प्रयत्न करतो की नाना पाटेकरांनी कविता कशी वाचली होती. कवितेचं शीर्षक आहे लव्ह लेटर. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असत. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असत. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असत. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं आणि घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. असं उत्पल दत्ताचा आवाज पण पण छान. तसं मी लंगडी पण छान खेळायचो चौथीमध्ये, सगळंच मला नाही करून दाखवत. तर मी ज्या कवींची कविता आहे ओरिजिनल त्यांच्यासारखी वाचायचा प्रयत्न करतो. सगळी त्यांच्यासारखी वाचणं मला शक्य नाही. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं आणि घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं ज्यातलं कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. ज्यातलं कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्टमधली पेन असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्टमधली पेन असतं आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं. आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं. पटलं तर पप्पी, महत्त्वाचा इशारा आहे. पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर केव्हा केव्हा हॅबिट असतं. काय काय ना बघा, सवयच असते. म्हणजे नियमितपणे प्रेमपत्र लिहित असतं म्हणजे समोरची व्यक्ती बदलत राहते पण सवय कायम राहते. कसं की लव्ह लेटर, लव्ह लेटर केव्हा केव्हा हॅबिट असतं. वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं. वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं. शेकी शेकी हातामधून थरथरणारा वर्ड असतं.
शेकी शेकी हातामधून थरथरणारा वर्ण असतं आणि नुकतंच पंख फुटलेलं क्यूट क्यूट बर्ड असतं, नुकतंच पंख फुटलेलं क्यूट क्यूट बर्ड असतं, होपफुल डोळ्यांमधलं, होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं, लव लेटर लव लेटर म्हणजे लव लेटर असतं. आणि यंग जनरेशनचा प्रॅक्टिकल अप्रोच बघा आता, लव लेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं, लव लेटर म्हणजे ऍग्रीमेंट असतं, 50% सर्टन आणि 50% जजमेंट असत, 50% सर्टन आणि 50% जजमेंट असत, ओपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असत, ओपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असत, आणि सगळा असतो थेट सौदा, काही सुद्धा लेंड नसत, सगळा असतो थेट सौदा, काही सुद्धा लेंड नसत, हार्ट देऊन हार्ट घ्यायचं, हार्ट देऊन हार्ट घ्यायचं, सरळ साध बार्टर असत, लव लेटर म्हणजे लव लेटर असत. आणि शेवटचं कडव आहे की लव लेटर म्हणजे एक ड्रीम असत, लव लेटर म्हणजे एक ड्रीम असत, लाईफच्या पेस्ट्रीवरलं स्वीट स्वीट क्रीम असतं, लाईफच्या पेस्ट्रीवरलं स्वीट स्वीट क्रीम असतं, अर्ध अर्ध प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं, अर्ध अर्ध प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं, आणि तिसऱ्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं, तिसऱ्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं, दोघांपुरतच बांधलेलं 70 mm थिएटर असतं, लव लेटर म्हणजे लव लेटर असतं, थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. मला वाटतं अशी प्रेम प्रकरणं जरी अशी पत्र बरीच लिहिली जात असली तरी सुद्धा हे सगळ्यांनाच साधतं असंही नाही. कधी कधी असंही होतं की परिस्थितीमुळे अन्य काही कारणामुळे एकमेकांविषयी खूप काही वाटत असून सुद्धा कधी ते व्यक्तच केलं जात नाही. अशाच दोघांची पुढची कविता आहे. कल्पना करा की एक प्लॅटफॉर्म आहे, ती कायमसाठी गावाला निघून चालली आहे, तिला निरोप द्यायला तो आलाय, प्लॅटफॉर्मवरती उभा आहे, त्याला वाटतं की ती आता तरी काही बोलेल, तिला वाटतं की तो आता काहीतरी बोलेल, दोघांनाही खूप काही बोलावं असं वाटतंय पण बोललं जात नाहीये. आणि बोलणार असं वाटत असतानाच हळूहळू गाडी प्लॅटफॉर्म सोडायला लागते, गाडी सुटली, रुमाल हल्ले, गाडी सुटली, रुमाल हल्ले, क्षणात डोळे तत्कन ओले, गाडी सुटली, रुमाल हल्ले, क्षणात डोळे टचकन ओले, गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले, गाडी सुटली, हातामधूनी हात कापरा तरी सुटेना, गाडी सुटली, हातामधूनी हात कापरा तरी सुटेना, अंतरातली ओली माया तुटू दे म्हटले तरी तुटेना, खारे इतका लळा लावणी नंतर मग ही गाडी सुटते, खारे इतका लळा लावणी नंतर मग ही गाडी सुटते, डोळ्यां देखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते, गाडी गेली, गाडी गेली, फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला, गाडी गेली, फलाटावरी निश्वासांचा कचरा झाला, गाडी गेली, डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला,
डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते, कुणी प्रचंड आवडणारे ते दूर दूर जाताना डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना. कुणी प्रचंड आवडणारे ते दूर दूर जाताना डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना. डोळ्यातील अडवून पाणी हुंदका रोखनी कंठी, डोळ्यातील अडवून पाणी हुंदका रोखनी कंठी. तुम्ही केविलवाणे हसता, तुम्ही केविलवाणे हसता, अन तुम्हास नियती नसते. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी, वाऱ्यावर फडकताना पायाची चालती गाडी. तरी असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी, वाऱ्यावर फडकताना पायाची चालती गाडी. ती खिडकीतून बघणारी अन स्वतःमध्ये रमलेली, ती खिडकीतून बघणारी अन स्वतःमध्ये रमलेली. गजरा माळावा इतुके, गजरा माळावा इतुके, ती सहज अलविदा म्हणते. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. गाडी सुटली, गाडी सुटली, भोवतालच्या कल्लोळाचे ओझे झाले. गाडी सुटली, भोवतालच्या कल्लोळाचे उजे झाले. थेंबा इतके अंतर होते, थेंबा इतके अंतर होते, दर्या इतके मोठे झाले, दर्या इतके मोठे झाले. तुम्ही म्हणता मनासा आता हात तोडायाचा सेतू, इतक्यात म्हणे ती माझ्या कधी गावा येशील का तू. तुम्ही म्हणता मनास आता हात तोडायाचा सेतू, इतक्यात म्हणे ती माझ्या कधी गावा येशील का तू. ती सहजच म्हणून जाते, मग सहजच हळवी होते. ती सहजच म्हणून जाते, मग सहजच हळवी होते. गजऱ्यातील दोन कळ्या अन, गजऱ्यातील दोन कळ्या अन, हलकेच उंजळीत देते. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. कळते की गेली वेळ ना आता सुटणे गाठ, आपल्याच मनातील स्वप्ने घेऊन मिटावी मूठ. कळते की गेली वेळ ना आता सुटणे गाठ, आपल्याच मनातील स्वप्ने घेऊन मिटावी मूठ. ही मूठ उघडण्यापूर्वी चल्ली घुया पाऊल म्हणते. ही मूठ उघडण्यापूर्वी चल्ली घुया पाऊल म्हणते. पण पाऊल निघण्यापूर्वी, पण पाऊल निघण्यापूर्वी गाडीचा चालक निघते. हे भलते अवघड असते, हे भलते अवघड असते. गाडी गेली, गाडी गेली आणि थरथरली बावरल्या प्राणांची समय. गाडी गेली आणि थरथरली बावरल्या प्राणांची समय. फलाटावरी वाजत होती, फलाटावरी वाजत होती बिस्मिल्लाची ओली सनई, बिस्मिल्लाची ओली सनई. परतीच्या वाटेवरती
गुदमरून जड पायांनी ओठावर शिळ दिवाणी बेफिकीर पण थर थरती परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी ओठावर शिळ दिवाणी बेफिकीर पण थर थरती पण क्षण क्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले पण क्षण क्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले मित्रांशी हसता नाही मित्रांशी हसता नाही हे दुःख चरचरत असते हे भलते अवघड असते हे भलते अवघड असते हे भलते अवघड असते.